जाफराबाद देऊळझरी येथे वाळू माफिया विरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना हे वाळू माफिया चोरी करत होते. या चोरी करणाऱ्या सातही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस ठाणे जाफराबाद हद्दीतील मौजे देऊळझरी तालुका जाफराबाद शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात काही ट्रॅक्टरवाले शासनाची रॉयल्टीची पावती न घेताच वाळूची अवैध विक्री करत होते. पोलिसांनी यांच्यावर कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची नावे प्रदीप जंजाळ जिल्हा जालना, महेंद्र वायाळ जिल्हा जालना, उमेश इंगळे, नितीन शेवत्रे, विठ्ठल मुळे, गणेश मोरे, प्रभाकर जंजाळ या सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि पोलीस स्टेशन जाफराबाद येथील स्टाफ तसेच माझे सहकारी PSI श्री काकरवाल आम्ही सर्वांनी अत्यंत गोपनीयपणे सदर ठिकाणी जाऊन सर्व स्टाफनं आणि आम्ही स्वतः वेषांतर करून सदर अवैध रीती वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक यांच्यावर ही कारवाई केलेली आहे. त्यांच्यावर भादवीचे 379, 511 आणि 34 अशा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली. त्या दिवशी 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. 3 ठिकाणी थोड्या थोड्या अंतराच्या कारवाईनं आम्ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि पोलीस स्टेशनला 3 गुन्हे दाखल झाले. 3 गुन्ह्यामध्ये मिळून एकूण सर्व मिळून 7 ट्रॅक्टर आणि त्यांचे चालक यांच्यावर कारवाई करण्यात आली.